काय हटवायचं वाटत नाही. आम्हाला हटवायचं असलंच तर फक्त आमच्या मनातलं अस्वस्थतेमुळे दाटलेलं मळब हटवायचं आहे. असं प्रत्येकाने आपापलंच करायचं. जसं तुम्ही म्हणालात तसं कुठलाही कष्टकरी हा जर कष्ट करून त्याला देवळात जाऊन जर शांतता मिळत असेल तर ती त्याने जरूर घ्यावी. आपल्या श्रद्धेचा कुणी इतरांना त्रास होणार नाही ही वैयक्तिक आहे असं आम्ही चित्रपटात सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे की आपण आपली श्रद्धा किंवा काय जे आहे ते डोळसपणाने ठेवावी कोणावरही. आणि साक्षात्कार जे काही चित्रपटामध्ये तो एक उल्लेख त्याच्याबद्दल बोलायचं मला राहून गेलं की चमत्कार दाखवले त्या अर्थाने एका अर्थाने आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे त्या अर्थाने साक्षात्कार याचं एक महत्व आहे. पण साक्षात्कार कसा त्याचं इंटरप्रिटेशन काळाप्रमाणे करायला पाहिजे. म्हणून देव कसा तर देवाचं इंटरप्रिटेशन त्याला ती संकल्पना प्रवाही ठेवा आणि मग तुम्हाला म्हणून आम्ही असं म्हणतो की आम्हाला निसर्गात देव इष्ट आहे. आत्ताच्या काळात निसर्गात देव मानला तर पुढे माणूस मनुष्य प्रॉस्पर होईल. अन्यथा नाही. जर देवळातला देव पूजत राहिलो तर ते होणं शक्य नाही कारण सिमेंट कॉन्क्रीटची मंदिरं बांधतायत लोक हे अवघड आहे. जी पूर्वीच्या काळीचं जे स्थापत्य होतं ते सगळं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये निसर्गाचा विचार होता तो गेलेला आहे. आता फक्त सिमेंट कॉन्क्रीट होतंय असो. तर सांगायचं कारण म्हणजे ह्या पद्धतीचा साक्षात्कार कुठे होऊ शकतो एका माणसामध्ये होऊ शकतो. जसं मी मगाशी उदाहरण दिलं तसं मला त्या साक्षात्कार त्या माणसामध्ये झाला कोल्हापूरमधल्या की ज्याने मला घंटा पिक्चर साहेब म्हणून पान खाऊ घातलं. तर हे माणूसपण जपणं हे सगळ्यात जास्ती मला असं वाटतं की त्या अर्थाने देवाचं काम आहे.